जत तालुक्यातील खलाटी येथे महर्षी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेश अंकुशराव यांच्या हस्ते संघटनेचे पद वाटप करण्यात आले. माननीय दिलीप तुकाराम कोळी यांना महर्षी वाल्मिकी संघ सांगली जिल्हा अध्यक्षपदी, माननीय सीताराम शिवाजी कोळी महर्षी वाल्मिकी संघ सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी, माननीय सूरज सदाशिव कोळी महर्षी वाल्मिकी संघ सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी व माननीय रोहन मोहन कोळी महर्षी वाल्मिकी संघ सांगली जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र महर्षी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेश अंकुशराव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी महर्षी वाल्मिकी संघटनेचे पंढरपूरचे शहराध्यक्ष सूरज कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख जयवंत अभंगराव, मार्गदर्शक संपत सरजे, संचालक मार्केट कमिटी सांगली अभिजित दादा चव्हाण, जत पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, जत नगरपालिकेचे नगरसेवक टिपूभाई एडके, योगेशबाबा मोठे, खलाटी ग्रामपंचायतचे उपसरपंच शहाजी बापू जाधव, मनसे जत तालुकाध्यक्ष कृष्णा कोळी, पैलवान अजितभाऊ शेजूळ, विठ्ठलदात्या कोळी, साहेबराव शेजूळ, रामोशी समाजाचे अध्यक्ष संदीप नाईक, पैलवान अतुल वायदंडे, ज्ञानेश्वर देवकते व गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.